लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातलं हे सुनेगाव शेंद्री. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यानंतरही या गावात जाण्यासाठी रस्ता झालेला नाही. आजही गावातल्या लोकांना दगडधोंड्यांमधून वाट काढत अहमदपूरला जावं लागतं. पावसाळ्यात मन्याड नदीला पाणी आल्यावर गावकऱ्यांची नाकाबंदी होते. रस्ता नसल्यानं गावातल्या तरुणांची लग्नही जुळत नसल्याची व्यथा गावकरी सांगतात. आमच्या गावात 50-100 पोरग आज जेवण हिंडाले. बापायला मारले चोरी की जमना झाल्यात म्हणून. काय करील बाप ते रस्ता नसल्यामुळं. हे एवढं अवघड बघितली ते सोयरा म्हणले इकडे नका रे सनी. पुन्हा त्याला येता येईना गावामध्ये पाऊस काळला. वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता काही बांधला जात नाही त्यामुळे गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावकऱ्यांना बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलंय. मी त्या गावाची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी स्वतः घेतो. आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो आणि व्यक्तिशत मी त्यांना जे काही ग्रामस्थ असतील त्यांना बोलून त्याच्याबद्दल जे काही आश्वासन असेल आणि जे काही निर्णय करायचा असेल मी आपल्या माध्यमातूनही सांगतो आणि मी प्रत्यक्षातही बोलतो त्यांना. लातूर जिल्ह्याला 2 मुख्यमंत्री लाभले तरीही जिल्ह्यातल्या एका गावाला रस्ता होत नाही म्हणून बहिष्काराचं अस्त्र हाती घ्यावं लागतं. यापेक्षा मोठी शोकांतिका काय म्हणावी. शशिकांत पाटील, Z24 तास, लातूर.